उपरगाव तालुक्याचे आमदार आस्तुच काळे यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करून वाढदिवसानिमित्त फ्लेक्सबोर्ड व हारगुच्छ यावर होणारा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कार्यकर्ते विविध सामाजिक उपक्रम तसेच पूरग्रस्तांना मदत देऊन आमदार आस्तुच काळे यांचा वाढदिवस शहरासह तालुक्यात साजरा करत आहे। त्यात संजयनगर भागात विजय त्रिभुवन मित्रमंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करून आमदार आस्तुच काळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धर्मशेठ बागरीचा हे होते। तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गंगोले, बाळासाहेब रीकर, राजेंद्र बागचौरे, विजय त्रिभुवन, गटनेते नगरसेवक वीरेन बोरावके, युवक शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी, इम्तियाज अत्तार, फकीरमामू कुरेशी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते। आज कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सुभाषनगर या भागातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप हा कार्यक्रम विजय बहुत्री भवन मित्र मंडळाच्या वतीने आज संपन्न झालेला आहे। आणि आमदार आशुतोष दादांनी सांगितलं होतं की माझा वाढदिवस हा साजरा करू नये, जो वाढदिवस साजरा करण्यासाठी खर्च करणार आहे ते या कोविडच्या महामारीसाठी, आणि जो चिपळूणमध्ये महापूर आला त्याच्यासाठी ती निधी हा आपण तहसीलच्या मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून द्यावा। आणि याच अनुषंगाने आमची जी संकल्पना होती की या महामारीमध्ये शिक्षणाचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे, शिक्षण घेण्याची इच्छा असून सुद्धा मुलांना शिक्षण घेता येत नाही, म्हणून मी आजच्या या दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही हा वाया वाटपाचा उपक्रम राबवला। त्याबद्दल आशुतोष दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव।